मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला ना, इंद्रायणीसह पवना नदी आता दुथडी भरून वाहत आहे. खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी 29 जुलैपर्यंत पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातलेली आहे. पण बंदीच्या आदेशांची पायमल्ली करून पर्यटक हे मावळमधील पर्यटन स्थळांवर जाताना दिसत आहेत. गेली 2 ते 3 दिवस पुणे जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता. कालपासून पुणे जिल्ह्यात पावसाने जी आहे ती विश्रांती घेतलेली आहे. आपण पाहू शकतो की लोणावळा असेल, मावळ असेल किंवा पवन नदीच्या परिसरामध्ये या ठिकाणी पर्यटनाला अनेक पर्यटक जे आहेत येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर जो पाऊस सुरू होता त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जी आहे ती या ठिकाणी 4 दिवस पर्यटन बंदी जी आहे ती या ठिकाणी घालून दिली होती. मात्र आपण पाहू शकतो की तळेगाव जवळील कुंडमळ्याच्या परिसरामध्ये अनेक पर्यटकांनी जे आहे ते या ठिकाणी हजेरी लावली आहे. पिंपरी चौक पोलिसांचं अक्षरशः दुर्लक्ष या ठिकाणी होताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे पर्यटक असतील किंवा अन्य नागरिकांकडून जे आहे ते या ठिकाणी आता प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ.